वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि राष्ट्रपती पदक विजेत्या शालिनी शर्मा यांच्यावर चेंबूर पोलीस ठाण्यात खंडणी तसंच धमकी देणं या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. चेंबूर पोलीस ठाण्यात अटक आरोपी वसीम कुरेशी याच्याकडे 2 लाख रुपये तसंच निलंबित अधिकारी अनिल जाधव आणि त्याच्या साथीदार राजू सोनटक्के यांनी 52 लाख रुपये खंडणी मागितल्या प्रकरणी युनिट 6 ही कारवाई केली आहे. उल्हासनगरात वर्षभरात 56 गुन्हेगारांना तळीपार करण्यात आलंय. 6 गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यात आलं. पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी वर्षभरात गुन्हेगारांविरोधात जोरदार कारवाई केली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी 15 ते 20 गुन्हेगारांवर अशाच स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे.